रे वाघाची औलाद तू, वाघाची औलाद तू, वाघाची औलाद तू। राजा माणूस हा दिलदार, लख लख ती नंगी तलवार, अपना राजा। राजा माणूस हा दिलदार, लख लख ती नंगी। आंधी रोके तो आप तूफान, तूफान रोके तो आप आग का दरिया। युवा उद्योजक हसत मन मिळाऊ, दिल खुलास व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियेतील राजा माणूस। माननीय पंकज भैया दबडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक साई समर्थ अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा, व्हाइस चेअरमन, सर्व शाखा मॅनेजर राजेंद्र निकम, प्रदीप दीक्षित, विजय पाटील, महेश यादव। अटकेत असलेल्या आरोपीचा पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला, पळून जाण्याचा प्रयत्न। चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात स्टीलचे बकेट व वीट घालून गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार जतमध्ये घडला आहे। ज्ञानेश्वर शामराव पाटील, वय वर्ष 57 असे पोलीस हेड कॉन्स्टेबलचे नाव असून गुरुवारी 6:30 सुमारास ही घटना घडली। याबाबत जत पोलीस ठाण्यात पाटील यांनी फिर्याद दिली आहे। यामध्ये संशयित आरोपी राजू सहदेव नाईक, वय वर्ष 20, राहणार कल्लोती, तालुका अतनी, जिल्हा बेळगाव, याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेने पोलीस ठाण्यात प्रचंड गदारोळ माजला होता। पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की संशयित आरोपी राजू नाईक याला जत पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती। या दरम्यान येथे हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटील हे आपली सेवा बजावत होते। आरोपीने लघुशंकेच्या बहाण्याने त्यांना मला बाहेर जायचं आहे, मला चावी द्या असं म्हणत जवळच असलेले स्टीलचे बकेट पोलीस कर्मचारी पाटील यांच्या डोक्यात घातले। शिवाय शेजारील वीट ही डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले। जखमी ज्ञानेश्वर पाटील यांना जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते। या घटनेचा अधिक तपास पोलीस कर्मचारी मिसाळ करत आहेत। जोकेश अदाटे, जत।